विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या तासिकेत मोत्याची पीक या रूपक कथेचा आपणाला अभ्यास करायचा आहे। कालच्या तासिकेत आपण या कथेचे वाचन केले, या कथेमध्ये नेमके काय आहे ते आपण समजून घेतले। आता आपणाला कथेचा अभ्यास करायचा आहे। आजच्या या तासिकेमध्ये कथेचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा रूपक कथा म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कथेचे वेगवेगळे घटक कोणते असतात हे समजून घ्यायचं आहे। हे घटक प्रस्तुत कथेमध्ये कशा प्रकारे आलेले आहेत याचा विचार करायचा आहे। आणि सरतेशेवटी ही कथा कशासाठी महत्त्वाची आहे हे देखील समजून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण रूपक कथा म्हणजे काय हे समजून घेऊ। मित्रांनो, आपण जेव्हा कथेचा विचार करतो तेव्हा खर तर कथेचे वेगवेगळे प्रकार पडतात। आपणाला सगळ्या प्रकारांच्या खोलात जायची गरज नाही, पण बोध कथा हा कथेचा एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो। मुळात कथा नावाचा साहित्य प्रकार हा प्रसिद्ध, लोकप्रिय किंवा पॉप्युलर होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कथेच्या माध्यमातून लोकांना उपदेश करणं सोपं जातं। तुम्ही लहानपणापासून ज्या गोष्टी आजी आजोबाकडून, आई वडिलांकडून किंवा आपल्या नातेवाईकांकडून ऐकलेल्या असतील त्यातल्या बहुतांशी गोष्टी या उपदेश करण्यासाठी सांगितल्या जात असतात। गोष्ट ससा किंवा कासवाची असेल, द्राक्ष हे कोल्ह्याला आंबट का लागतात याची असेल, किंवा चिमणी आणि कावळ्याची असेल, या सगळ्या कथा एका अर्थाने बोध कथा आहेत। बोध म्हणजे उपदेश। आपण जेव्हा रूपक कथेचा विचार करायला लागतो तेव्हा रूपक कथेमध्ये देखील बोध असतो, पण हा बोध बाळबोध पातळीवरचा नसतो। हे थोडं नीट समजून घ्या। आपण ज्या गोष्टींचा अगोदर उल्लेख केला त्या गोष्टी लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवून रचलेल्या असतात। सशाची गोष्ट, कासवाची गोष्ट ही लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवून रचलेली गोष्ट आहे। रूपक कथा ही लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेली नसते। रूपक कथेतून ज्याला कुणाला कथा वाचायला ऐकायला आवडते त्या माणसाला मूलतः कडवट असणार, कटू असणार सत्य सांगण्यासाठी कथेचा आश्रय घेतलेला असतो। अशा प्रकारे जी कथा सांगितली जाते तिला रूपक कथा अशी संज्ञा वापरली जाते। इंग्रजीमध्ये अशा कथेला एलिगरी असं म्हटलं जातं। एलिगरी म्हणजे रूपक, म्हणजे जे सांगायचंय ते थेटपणे न सांगता सुचवत सांगणं हा रूपक कथेचा महत्त्वाचा स्वभाव धर्म असतो। समजा ससा आणि कासव ही रूपक कथा आहे असं आपण जर गृहीत धरलं तर आपल्याला माहिती आहे सशाची आणि कासवाची शर्यत लागते। शर्यतीमध्ये सशाला ओव्हर कॉन्फिडन्स असतो, त्याला वाटतं आपणच जिंकणार। कासव हे मंद गतीनं चालत असतं, पण त्या कासवामध्ये मंद गती इतकंच सातत्य देखील महत्त्वाचं असतं। ससा चंचल असतो, ओव्हर कॉन्फिडन्स असतो, आपण अगदी यो ही शर्यत जिंकू असं त्याला वाटतं। त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळं तो रस्त्यामध्ये आराम वगैरे करतो। कासव मात्र सातत्यानं चालत 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 राहत आणि अखेरीस शर्यत जिंकत। आता या ठिकाणी ससा आणि कासव ही दोन रूपक म्हणूनही आपण बघू शकतो। ओव्हर कॉन्फिडन्सचं रूपक म्हणजे ससा आणि सातत्याचं रूपक म्हणजे कासव। रूपक म्हणजे काय तर वर वर पाहता आपणाला
ते कथेचे कॅरेक्टर्स आहेत असं जरी वाटत असलं तरी सुद्धा त्यातून एक विशिष्ट प्रवृत्ती सूचित केलेली असते. म्हणूनच मी जसं तुम्हाला अगोदर म्हणालो त्याप्रमाणे कडवट असणारा सहजासहजी लोकांना थेटपणे न सांगता येणारा संदेश उपदेश देण्यासाठी रूपकांचा आश्रय घेऊन सांगितलेली कथा रूपकांचा आश्रय घेऊन लिहिलेली किंवा सांगितलेली कथा म्हणजे रूपक कथा. आपण जेव्हा रूपक कथांचा विचार करायला लागतो इतिहास बघायला लागतो तेव्हा पंचतंत्रामधल्या गोष्टी असतील इसाप नीतीमधल्या गोष्टी असतील या सगळ्या रूपक कथाच मानल्या जातात. आधुनिक कालखंडातील मराठी लेखकांचा विचार करता अनंत काणेकर जी ए कुलकर्णी आणि विष्णू सखाराम खांडेकर अर्थात वी स खांडेकर हे मराठीतले महत्वाचे रूपक कथाकार मानले जातात. त्यातही वी स खांडेकर यांचं रूपक कथेमधलं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. काल तुम्ही बघितलंय हस्ताचा पाऊस विद्युत प्रकाश नवमल्लिका ऊन पाऊस सूर्यकमळे सांजवात हे त्यांचे कथासंग्रह आहेत. पण याच्या जोडीला कलिका मृगजळातल्या कळ्या सुवर्णकळा वेचलेली फुले सोनेरी सावल्या वनदेवता हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. म्हणजे कथे इतक्याच त्यांनी रूपक कथा देखील लिहिलेल्या आहेत. गागर में सागर या पद्धतीनं रूपक कथेत सामर्थ्य असत. आकाराने ती खूप लहान असते पण आशयाने ती खूप महान असते. मोत्याचे पीक या रूपक कथेमधून देखील आपणाला रूपक कथेचं महत्व लक्षात येणार आहे. हा झाला रूपक कथा म्हणजे काय याचा सर्वसाधारण परिचय. आता आपण जेव्हा कथेचा अभ्यास करायला लागतो त्यावेळेस कथेचे पंचप्राण लक्षात घ्यायला हवेत. कथेचा पहिला घटक पहिला प्राण म्हणा वाटल्यास त्याला तुम्ही तो असतो अनुभवार्थ किंवा कथार्थ. कथेचा दुसरा घटक कथानक. कथेचा तिसरा घटक वातावरण. कथेचा चौथा घटक निवेदन. आणि कथेचा शेवटचा घटक ज्याला आपण भाषा शैली म्हणतो. आणि कथेचा मध्ये एक घटक महत्वाचा राहून गेला आपला तो म्हणजे व्यक्तिरेखा किंवा पात्रे. निवेदन आणि भाषाशैली हे आपण एकाच घटकामध्ये घेतो. हे कथेचे पाच घटक आहेत. आपण जेव्हा मोत्याचे पीक या रूपक कथेचा विचार या घटकांनुसार करू तेव्हा आपल्या काय लक्षात येतं. आता मोत्याचे पीक या कथेचा कथार्थ कोणता आहे अनुभवार्थ कोणता आहे हे समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपणाला स्मरण करावं लागतं. कथार्थ म्हणजे काय अनुभवार्थ म्हणजे काय मी तुम्हाला आठवण करून देतो. कथार्थ म्हणजे एका अर्थानं कथेचा सार कथेचा गाभा कथेचा कमीत कमी शब्दात दडलेला आशय. आता मोत्याचे पीक या कथेचा कथार्थ किंवा अनुभवार्थ काय आहे तर कथार्थ किंवा अनुभवार्थ आहे की भूक हे मानवी जीवनातील सर्वात महत्वाचं सत्य आहे. पोटाची भूक आणि ही भूक भागण्यासाठी भागविण्यासाठी जे लागतं ते मूलभूत आहे. बाकीच्या गोष्टी माणसाला रिजविण्यासाठी मनोरंजनासाठी आवश्यक वाटल्या तरी भूके इतकं आवश्यक दुसरं काहीच नसतं हा या कथेचा कथार्थ किंवा अनुभवार्थ आहे. आता दुसरं राहिलं कथानक. कथानक म्हणजे काय तर कथेतील सांगता येण्या जोगा मजकूर. आता मोत्याचे पीक या कथेचा सांगता येण्या जोगा मजकूर काय आहे बघा. तर जे पाणबुडे असतात ते वरुण देवतेची प्रार्थना करतात.
वरुण देवतेची भक्ती असते। परिणामी वरुण देवतेला ते जेव्हा भक्तियुक्त रीतीने प्रार्थना करतात ती प्रार्थना काय राहते? ते वरुण देवतेला असं म्हणतात की दरवर्षी तू तुझ्या मर्जीप्रमाणे पाऊस पाडतेस, या वर्षी थोडस आमचं ऐक। काय ऐक बाबा आमचं? आमचं हे ऐक की दरवर्षी ज्या ज्या नक्षत्रात तू पाऊस पाडतेस या वर्षी ती नक्षत्र कोरडी जाऊ दे, आणि आम्हाला ज्या नक्षत्रात पाऊस पडावा असा वाटतो त्या नक्षत्रात पाऊस पडू दे। म्हणजे कोणती नक्षत्र बाबा? बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, मृगाचा पाऊस म्हणजे मृग नक्षत्रातला पाऊस नको, मघाचा पाऊस नको, तर आम्हाला हस्ताचा पाऊस देखील नको, तर स्वाती नक्षत्र जे आहे त्या स्वाती नक्षत्रामधला पाऊस आमच्या भागामध्ये पडू दे। आता हा जो नक्षत्रा नक्षत्रातला पाऊस आहे तो तुम्ही शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं तुम्हाला लवकर लक्षात येईल। जी नक्षत्र असतात त्या नक्षत्रानुसार आपल्याकडं पावसाचं स्वरूप हे बदलणार असत। नक्षत्र बदललं की पावसाचं स्वरूप देखील बदलत। आता मृग नक्षत्र हे सगळ्यात महत्वाचं नक्षत्र आहे। ह्या नक्षत्रामध्ये पडलेला पाऊस जो आहे तो शेतीसाठी खूप महत्वाचा असतो। मृगाच्या अगोदर शेतकरी आपल्या जमिनीची मशागत करून ठेवतो, म्हणजे पाऊस पडला की पिकं चांगली यायला मदत होते। हे पाणबुडे काय म्हणतायत, हा पाऊस नको। स्वाती नक्षत्रातला म्हणजे उशिरानं पडणारा पाऊस, तुम्ही असं गृहीत धरू शकता आता जो पाऊस सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडे पडतोय असा पाऊस पाड, अशी पाणबुडे वरुण देवतेला विनंती करतात। आता हे वरुण देवतेचे खूप लाडके भक्त असल्यामुळं देवतेला यांचं ऐकावं लागतं, आणि खरोखर त्यावर्षी असं घडतं की मृग नक्षत्रातला किंवा हस्ताचा किंवा हस्त नक्षत्रातला पाऊस पडत नाही, तर स्वाती नक्षत्रातला यांना हवा असणारा पाऊस भरपूर पडतो। पाऊस पडतो तेव्हा शेतकरी नाराज होतात, व्यापारी नाराज होतात, 18 अलुतेदार 12 बलुतेदार गावकरी सगळे नाराज होतात, कारण जेव्हा पावसाची खरीच गरज असते तेव्हा पाऊस पडलेला नसतो, आणि जेव्हा गरज संपलेली असते तेव्हा पाऊस पडलेला असतो। पण खुश कोण असतात, तर पाणबुडे, कारण पाणबुड्यांच्या नियोजनानुसार या पावसामध्ये शिंपल्यात मोती तयार होतात, आणि हे मोती त्यांना खूप आवश्यक अनिवार्य वाटत असतात। या नक्षत्रामध्ये पडलेल्या पावसानं चमत्कार असा होतो की शिंपल्यामध्ये असंख्य मोती तयार होतात, जणू मोत्याचं पीक येत, इतके मोती की त्या किनाऱ्यावरती दुसरं काहीच दिसत नाही। माणसांना अगदी टोपले भरूभरू मोती मिळावे इतके मोती किनाऱ्यावरती जमा होतात। पाणबुड्यांचा आनंद गगनात मावत नाही, अगदी डोळे चोळू चोळू परस्परांना आपण जागे आहोत की स्वप्नात आहोत हे करण्यासाठी चिमटी घेत ते खात्री करून घेतात की समोर मोतीच आहेत की नाहीत। हा आनंद फार काळ टिकत नाही, कारण मोती जमा करता करता काही काळानंतर त्यांना भूक लागते, भूक लागते, आणि भुकेने व्याकुळ होऊन आपणाला खायला काहीतरी मिळावं म्हणून ते प्रयत्न करू लागतात। किनाऱ्यावरून थोडस पुढे आल्याच्या नंतर एक झोपडी दिसते, झोपडीच्या पुढे एक वासरू मरून पडलेलं दिसतं, ते एका म्हाताऱ्या बाईकडे जातात, तिला मोती घे पण आम्हाला काहीतरी खायला दे अशी विनंती करतात। कालच्या कथेच्या वाचनामध्ये तुम्ही बघितलंय, ती बाई उखडते, रागावते, चिडते, संतापते आणि यांना घराच्या बाहेर हाकलून देते। बघा, मोती घेऊन गेलेल्या माणसांना ती घरातून हाकलून देते। तिच्याकडे एकच भाकरी असते आणि ती भाकरी तिनं आपल्या लेकरांसाठी ठेवलेली असते। एका भाकरी पुढं मोत्याची किंमत शून्य होऊन जाते। हे परत हैराण होतात, परेशान होतात, आणि मग देवळाच्या पुढे गेल्यानंतर त्यांना एक संन्याशी दिसतो। हा संन्याशी भविष्यदर्शी असतो।
या संन्यासाच्या पुढे जाऊन ते त्याला विचारतात की असं कसं झालं, या वर्षी अन्न का पिकलं नाही. आणि मग तो संन्यासी यांना सांगतो, बाबा रे अन्न कसं पिकल, ज्या ऋतूंमध्ये नक्षत्रांमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर पीक येतं, शेत बहरून निघतात, ती नक्षत्र कोरडी गेली, पाऊस पडलाच नाही आणि जेव्हा पावसाची गरज संपून गेलेली असते तेव्हा खूप पाऊस पडला, मग अन्न कुठून तयार होणार. तो संन्यासी जो भविष्यदर्शी असतो यांना विनंती करायला लागतो, बाबा रे इतक्या दिवसानंतर तुम्ही आलेले दिसताय, म्हणजे तुमच्याकडं नक्कीच अन्न असेल, तुम्ही मला अन्न द्या. अन्न म्हणजे तो शिळ्या भाकरीचा तुकडा असला तरी चालेल, उष्ट्या भाकरीचा तुकडा असला तरी चालेल, कसलाही तुकडा असला तरी चालेल, पण मला तुम्ही अन्न द्या. हे पाणबुडे असतील किंवा तो संन्यासी, त्यांची भूक मोत्यांनी भागणारी नसते, भुकेसाठी भाकरीच लागत असते. म्हणजे मोती आणि भाकरी यापैकी बेसिक काय आहे, यापैकी मूलभूत काय आहे, तर मूलभूत आहे भाकरी. आणि भाकरी पिकते कुठून, शेतातून. म्हणजे मूलभूत आहे कोण, शेतकरी. या शेतकऱ्याला जो पाऊस लागतो तो कोणत्या नक्षत्रातला हवा असतो, मृग नक्षत्र. म्हणजे मूलभूत कोणतं नक्षत्र आहे, मृग नक्षत्र. या सगळ्याचा एकत्रितपणानं अर्थ असा आहे की आपल्या समाजामध्ये मूलभूत काय आहे ते लक्षात घेऊन त्याला महत्व दिलं गेलं पाहिजे, हे या कथेच्या कथानकामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे. आता इथं असणारे पाणबुडे हे कशाचं रूपक आहे, इथं असणारा संन्यासी कशासाठीचं रूपक आहे, ती म्हातारी स्त्री कशासाठीचं रूपक आहे, हे आपणाला नीटपणानं लक्षात घ्यावं लागेल. आता त्या पाणबुड्यामध्ये आपल्या सगळ्यांना स्वतःचा चेहरा सुद्धा दिसू शकतो. आपण कथेच्या विवेचनाच्या पुढच्या टप्प्यात तेही समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, कथेत नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला सांगितलं, याला म्हणायचं कथानक, कथेतील सांगता येण्याजोगा मजकूर. कथेमध्ये पुन्हा पात्र असतात किंवा व्यक्तिरेखा असतात, कथेचा पुढचा घटक जो आहे. तर या कथेमध्ये कोणती कोणती पात्र आहेत, तर दुय्यम पात्र अनेक आहेत. म्हणजे वरुण देवता हे एका अर्थानं दुय्यम पात्र आहे, किंवा बाकी पण शेतकरी व्यापारी असे उल्लेख आलेले आहेत तेही दुय्यम पात्र आहे. पण मुख्य पात्र कोणती कोणती आहेत कथेमधली, तर पाणबुडे हे मुख्य पात्र आहे, संन्यासी हे मुख्य पात्र आहे, आणि त्या झोपडीच्या बाहेर असणारी ती बाई जी रडते आणि नंतर या सगळ्या पाणबुड्यांना घराबाहेर काढते ती देखील खूप महत्वाचं पात्र आहे, व्यक्तिरेखा आहे. आता या व्यक्तिरेखा या कथेत खूप महत्वाच्या आहेत. व्यक्तिरेखा कशाला म्हणतो आपण, तर ज्या लोकांमुळे कथेच्या कथानकामध्ये घटना घडामोडी घडत असतात. कुणामुळे घटना घडामोडी घडलेले आहेत, तर पाणबुडे वरुण देवतेला प्रार्थना करतात, वरुण देवता पाऊस पाडते, पाऊस चुकीच्या नक्षत्रात पडल्यामुळे पुन्हा काय काय घडतं, या सगळ्या घटना घडामोडी कुणामुळे घडलेल्या आहेत, तर या घटकांमुळे घडलेल्या आहेत. ते घटक म्हणजे काय, तर पात्र किंवा व्यक्तिरेखा. कथेतल्या वातावरणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा रूढ अर्थाने किडलेली माणसं या कथेचा अभ्यास करताना, जसं हे महानगरीय वातावरण आहे असं आपण म्हणत होतो, किंवा कालखंडाचा विचार करत असताना हे भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा कालखंड आहे असं म्हणत होतो, तसं रूपक कथेला कालखंड निश्चिती करता येत नाही. हा, भौगोलिक वातावरणाचा विचार करता ही एका खेड्यात घडणारी कथा आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणजे वातावरणाचा विचार करत असताना. हा, आता तुम्ही सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण म्हणाल तर जगातल्या कुठल्याही समाजामध्ये घडणारी ही कथा असू शकते. कथेचा पुढचा जो घटक असतो तो असतो निवेदन.
आता ही जी कथा आहे या कथेसाठी कुठल्या प्रकारचं निवेदन वापरलेलं आहे, तर या कथेतल्या एखाद्या पात्रानं एखाद्या व्यक्तिरेखेनं ही कथा आपल्याला सांगितलेली आहे का? म्हणजे वरुण देवता असेल, पानबुड्या असेल, किंवा तो संन्यासी असेल, किंवा ती बाई असेल, तर यापैकी कुणीही ही कथा आपणाला सांगितलेली नाही. या कथेसाठी लेखकाने पात्राच्या बाहेर एक स्वतंत्र निवेदक तयार केलेला आहे, म्हणून या कथेसाठी वापरलेली निवेदनाची पद्धती तृतीय पुरुषी निवेदन पद्धती किंवा तटस्थ निवेदन पद्धती आहे, हे आपणाला लक्षात घ्यावं लागतं. आपण जेव्हा भाषेचा विचार करतो तेव्हा वि स खांडेकर हे भाषेच्या दृष्टिकोनातून समृद्ध असणारे लेखक मानले जातात. म्हणजे त्यांच्या कादंबरीमधली कथेमधली रूपक कथेमधली भाषा सुभाषितासारखी असते. एखादं सुभाषित वाचावं आपण तसं ही कथा वाचताना आपणाला ही भाषा वाटायला लागते. दुसरं, ही रूपक कथा आहे. रूपक कथा ही कवितेच्या जातकुळीची असते. म्हणजे कवितेत कसं कमीत कमी शब्दात अधिक अधिक आशय व्यक्त करावा लागतो, रूपक कथेला सुद्धा मोठा विस्ताराचा पसारा वाढवता येणारा नसतो. कमी शब्दात तिला खूप काही सुचवायचं काम करावं लागतं. म्हणजेच भाषा जी आहे ती भाषा ही अर्थवाही असली पाहिजे, पण सोबत ती अल्पाक्षरी असली पाहिजे. कमीत कमी शब्दात अधिक अधिक आशय अर्थ सांगणारी असली पाहिजे. या रूपक कथेची भाषा तशी आहे. घटकांच्या अनुषंगाने आपण या कथेचं विवेचन खालील प्रकारे केलेलं आहे. आता ही कथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा या कथेतनं नेमकं आपणाला काय लक्षात येतं, काय जाणवतं, का बरं ही कथा आपणाला भिडते? एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. मी पहिल्या टप्प्यात जसं तुम्हाला म्हणालो की कडवट असणारं सत्य सांगायचं असतं लेखकाला, पण सत्य जर थेट सांगितलं तर ते लोकांच्या पचनी पडणारं नसतं. औषधासारखं आहे. कडू औषध द्यायचंय तर ते साखरेच्या घुटीमध्ये किंवा आवरणामध्ये टाकून द्यावं लागतं, म्हणजे तो कडवटपणा काहीसा कमी होतो आणि ते औषध त्या आजारावरती लागू पण होत. कडवटपणा कडू कटू सत्य सांगायचं आहे. काय कटू सत्य आहे? कटू सत्य आहे की काय प्राधान्याचं आहे, काय मूलभूत आहे, काय बेसिक आहे ते ठरवत असताना माणसाचा नेहमी गोंधळ उडतो. जे दुय्यम आहे तेच माणसाला मूलभूत आहे असं वाटायला लागतं. मोती मूलभूत आहे का जोंधळा ज्वारी मूलभूत आहे? आपल्याला असं वाटू शकतं की मोती मूलभूत आहे, सोनं मूलभूत आहे, संपत्ती मूलभूत आहे, घोडा गाडी बंगला मूलभूत आहे, प्रॉपर्टी मूलभूत आहे, ज्वारी गहू बाजरी डाळी ही काही मूलभूत गोष्ट आहे का काय? म्हणून बघा, जो ज्याच्याकडे सोनं आहे तो अधिक श्रीमंत मानला जातो, ज्याच्याकडे पीक आहे, ज्याच्याकडे जमीन आहे, ज्याच्याकडे ती जमीन पिकवण्याची घाम गाळण्याची क्षमता आहे त्याला आपल्या समाजात मान नाहीये. मान कुणाला आहे? ज्याच्याकडे या पद्धतीची मटेरियल प्रॉपर्टी आहे. पाणबुड्यांसारखीच माणसं आपणाला दिसतात की जी जे मूलभूत नाही त्याची मागणी करतात. इंटरनेट मूलभूत आहे का? कोका कोला मूलभूत आहे का? पिझ्झा मूलभूत आहे का? बर्गर मूलभूत आहे का? मूलभूत काय आहे? तर मूलभूत आहे ज्याच्यामुळं खऱ्या अर्थानं पौष्टिक अन्नाच्या रूपानं आपली भूक भागते. मग तो गहू असेल, ती ज्वारी असेल, तो तांदूळ असेल, तो काही असेल, बेसिक काय आहे, मूळ अन्न काय आहे किंवा भाज्या वगैरे असतील आता, पण जे मूळ आहे त्याला अधिक किंमत आहे का? म्हणजे पिझ्झा अधिक महाग मिळतो का जोंधळा अधिक महाग मिळतो? बर्गर अधिक महाग आहे का बाजरी अधिक महाग आहे? जे मूलभूत आहे त्याला मूल्य नाही, त्याला किंमत नाही, त्याला पत नाही, त्याला प्रतिष्ठा नाही,
आणि जे एका अर्थाने दुय्यम आहे, सेकंडरी आहे, परिघावरच आहे, त्याला आपण मूल्य देतो आहोत, किंमत देतो आहोत, पत देतो आहोत, प्रतिष्ठा देतो आहोत। आणि यामुळं समाजात सगळा गोंधळ तयार झालाय। जसा वरुण देवतेनं पानबुड्यांची प्रार्थना ऐकल्यानंतर झाला होता ना, तसाच काहीसा गोंधळ इथं सुद्धा झालाय। बघा, ही रूपक कथा आताच्या जीवनाला अशी लागू करता येते का? शेतकऱ्याने कर्जमाफीची मागणी केली आणि व्यापाऱ्यांनी उद्योगपतींनी कर्जमाफीची मागणी केली, वरुण देवतेसारखं सरकारनं कोणाचं ऐकायला पाहिजे? खरं तर सरकारनं ऐकलं पाहिजे शेतकऱ्यांचं, पण इथं सरकार ऐकतं उद्योगपतीचं, सरकार ऐकतं व्यापाऱ्यांचं। सरकार याचा अर्थ ते कोणत्याही पक्षाचं असेल, सरकार नावाची व्यवस्था म्हणतो आम्ही, कुठल्याही देशातलं असेल, ते कोणाचं ऐकेल? तर ते उद्योगपतीचं ऐकतं, ते व्यापाऱ्यांचं ऐकतं। मान्य आहे उद्योग व्यापार हा समाजाच्या चलनवलनासाठी महत्वाचा असतो, पण शेती त्याहून अधिक महत्वाची असते ना। तुम्हाला इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेमधल्या त्या दोन ओळी कुठतरी वाचनामध्ये आलेले असते। समजा माझ्या बापानं नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल? धतुरा। म्हणजे शेतकऱ्यानं जर पेरणी करायचंच नाकारलं तर पिझ्झा आणि बर्गरही तयार होऊ शकणार नाही आणि कोका कोला आणि पेप्सी पिऊन आपण जगू शकणार नाही। आपल्या पोटासाठी पौष्टिक अन्न कमावणारा शेतकरीच असतो आणि तो मूलभूत असतो, त्याला त्याच्या मूलभूततेची पत प्रतिष्ठा आपल्या समाजामध्ये दिली जात नाही। आणि म्हणून या रूपक कथेचा जो शेवट आहे ना, त्या शेवटी या पानबुड्यांना उपरती होते, आपली चूक लक्षात येते आणि हे सगळेच्या सगळे पानबुडे परत एकदा वरुण देवतेकडे जातात, आपल्या चुकीची क्षमा मागतात आणि क्षमा मागून वरुण देवतेला प्रार्थना करतात की बाबा रे, मृगदेवतेचा पाऊस पडू दे, मघाचा पाऊस पडू दे, हस्ताचा पाऊस पडू दे, स्वातीचा पडला काय आणि पडला नाही काय, पण ज्यामुळे भूक भागेल या सृष्टीची तसा पाऊस गरजेचा आहे। पानबुड्यांना आणि वरुण देवतेलाही मूलभूत काय आहे हे कळालं, तसंच माणसाला सुद्धा मूलभूत काय आहे हे कळालं पाहिजे। दुर्दैवानं माणसाला मूलभूत काय आहे ते लवकर कळत नाही आणि माणूस जे चमकणारं आहे, जे चकाकणारं आहे, त्यालाच महत्वाचं मानून त्याच्या मागे धावत राहतो। तेव्हा अशा प्रकारच्या रूपक कथा, मग त्या पंचतंत्रातल्या असतील, इसाप नीतीमधल्या असतील, अनंत काणेकरांच्या असतील, जी ए कुलकर्णींच्या असतील किंवा वी स खांडेकरांच्या असतील, ते माणसापुढे आरसा धरण्याचं काम करतात, माणसाला मूलभूत काय आहे हे सांगण्याचं काम करतात। म्हणून आत्ताच्या या कोरोना कहराच्या काळामध्ये सुद्धा आपणाला मूलभूत काय आहे हे समजावून सांगण्यासाठी ही कथा महत्वाची ठरते। मोत्याचं पीक की जोंधळ्याचं पीक? तर आहे जोंधळ्याचं पीक, मोत्याचं पीक कामाचं नाही। उद्योगपती व्यापारी की शेतकरी? याचं उत्तर पुन्हा आहे शेतकरी। यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत काय आहे हे समजावून सांगण्यासाठी ही कथा खूप महत्वाची ठरते। आपण जेव्हा शेवटच्या टप्प्याकडे येऊ, आपण जेव्हा या कथेचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की या रूपक कथेचा अर्थ उलगडून दाखवा किंवा या रूपक कथेचे आशय सौंदर्य उलगडून दाखवा अशा पद्धतीचा प्रश्न जर आपली दीर्घोत्तरी स्वरूपाची परीक्षा झाली तर त्यामध्ये विचारला जाऊ शकतो। आता या रूपक कथेचा अर्थ उलगडून दाखवायचा म्हणजे तुम्हाला काय करायचंय? तर या रूपक कथेचा अनुभवार्थ किंवा कथार्थ काय आहे हा भाग सुरुवातीला सांगायचा आणि नंतर हा अनुभवार्थ किंवा कथार्थ स्पष्ट करून सांगण्यासाठी लेखकाने कशा प्रकारे कथानकाची उभारणी केलेली आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दात सांगावं लागतं।
कुठल्याही रूपक कथेचा अभ्यास करत असताना त्याचा त्या कथेचा शेवट जो आहे ना तो टर्निंग पॉइंट असतो, तो खूपच महत्वाचा असतो। बघा या कथेमध्ये जो टर्निंग पॉइंट आहे पाणबुड्यांना उपरती होणे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे। आता म्हणून कुठलीही जी रूपक कथा आहे ती रूपक कथा शेवटाच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाची मानली जाते। आपण वि स खांडेकरांची दुसरी एक रूपक कथा घेऊ आणि ही तासिका संपवू। त्यांची एक महत्वाची रूपक कथा आहे दोन ढग नावाची, खूप छोटी आकाराने पण आशयाने खूप महत्वाची। काय कथा आहे? एक काळा ढग होता आणि एक पांढरा ढग होता। पांढरा ढग आकाशात वरच्या दिशेने वेगाने निघाला होता आणि काळा ढग जमिनीच्या दिशेने वेगाने निघाला होता। दोघांची झाली टक्कर। पांढऱ्या ढगाला राग आला काळ्या ढगाचा, तो म्हणाला दिसत नाही का रे, मी एवढा वेगाने निघालोय आणि तू मध्ये आडवा आलास। काळ्या ढगाने क्षमा मागितली, अरे लक्षच नव्हतं, खाली जमिनीच्या दिशेने निघालोय ना म्हणून थोडं मीही वेगाने जात होतो, तुझ्याकडे पाहिलं नाही, माफी मागितली। पांढरा ढग आहे तो काळ्या ढगाला कुत्सितपणे म्हणाला, म्हणजे थोडस उपहासाने उपरोधाने त्याला म्हणाला, हा वर निघालोय मी, वर स्वर्गात। काळा ढग म्हणाला, हो रे मी जमिनीवर चाललोय। पांढरा ढग खूप वेगानं गेला। स्वर्गाच्या दाराशी द्वारपालानं वॉचमन त्याला आडव, पांढरा ढग म्हणाला, अरे माझं बुकिंग झालंय मध्ये, राखीव जागा आहे माझ्यासाठी, मी माझ्या कर्तृत्वाच्या बळावरती जागा कमावले, तुम्हाला मध्ये सोड। द्वारपाल त्याला म्हणाला, बरोबर आहे, स्वर्गात एक जागा होती खरी, आत्ता आत्तापर्यंत होती, पण ती जागा आत्ताच भरली। पांढऱ्या ढगाला आश्चर्य वाटलं, तो म्हणला, आत्ताच भरली, कोणाला दिली ती जागा तुम्ही? तो म्हणाला, काळ्या ढगाला। काळ्या ढगाला? अरे पण त्याला कशी दिली, त्याच्यावर तर माझा अधिकार होता ना। द्वारपाल त्याला उद्देशून म्हणाला, अरे त्या काळ्या ढगाने तृषार्थ असणाऱ्या तहानलेल्या जमिनीची प्राण्यांची पशूंची पक्ष्यांची पिकांची वनस्पतींची झाडाझुडपांची तहान भागवण्यासाठी स्वतःच आयुष्य विसर्जित करून टाकलं, म्हणून स्वर्गातली ही जागा त्याला दिलेली आहे। कथा संपली। कथेतून सूचित होणारा जो अर्थ आहे ना तो काय आहे? स्वर्गात जागा त्याला मिळते जो स्वतःच आयुष्य सकलांसाठी सगळ्यांसाठी समर्पित करतो। इतका महत्वाचा आशय पण कमीत कमी शब्दात या कथेतून व्यक्त झालेला आहे। मित्रांनो, हे रूपक कथेचं सामर्थ्य असतं। अशा अनेक रूपक कथा येणाऱ्या काळात तुम्ही आवर्जून वाचाव्यात, म्हणजे एकीकडे जीवनाचा अर्थ आपणाला कळेल, भाषेचं सौंदर्य आपणाला कळेल, आणि जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये काहीतरी चुकल्यासारखं वाटेल, अडखळल्यासारखं वाटेल, त्यावेळेस या रूपक कथा आपणाला दृष्टांत देऊन मार्गदर्शन करून मूलभूत काय आहे आणि मूलभूत काय नाही हे सांगायला मदत करू लागतील। धन्यवाद, आभारी आहे।